नमस्कार, शेतकरी कृषी देशांमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, पावसाचा जोर पुन्हा वाढला या भागामध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातली बातमी आहे, कोणकोणत्या भागात कोणकोणत्या जिल्ह्यात किती पाऊस आहे, कधी पडणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। चला तर विदर्भात पावसाचा जोर वाढणार येत्या 2 ते 3 दिवस। कोकण विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। राज्यातील बहुतांश भागात उन्हासह अशांत ढगाळ वातावरण आहे। कोकण विदर्भाच्या काही भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे। मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षा असून तुरळक ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी बरसत आहे। येत्या 2 ते 3 दिवस कोकण विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। गेल्या 3 ते 4 दिवसापासून कोकण ते अरबी समुद्रा दरम्यान कमी दाबाचा पट्टा काही प्रमाणात सक्रिय आहे। येते 4 ते 5 दिवस ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे। संपूर्ण कोकण व विदर्भात पाऊस पडेल। मध्य महाराष्ट्रात पूर्व मुख्य खानदेश मराठवाड्यात ढगाळ वातावरण असून काही वेळा ढगाळ वातावरण होत आहे, त्यामुळे कमाल तापमानात चांगलीच घट झाली आहे। बुधवारी सकाळच्या 8 वाजेपर्यंत विदर्भात अकोला येथे 38.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे। राज्यात पावसाचा प्रभाव कमी झाल्याने सकाळपासून उन्हाचा झटका वाढला आहे, त्यामुळे उकाड्यात वाढ होत असल्याने कमाल तापमानात कमी अधिक होत आहे। विदर्भात पावसामुळे तापमानात सरासरीच्या तुलनेत 5 अंश सेल्सिअस दरम्यान होते। मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकणात तापमान जवळपास सरासरी एवढे होते। उत्तर भारतात मान्सून पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण नसल्याने नैऋत्य मोसमी वारे मान्सून अजूनही पुढे सरकले नाही, त्यामुळे राजस्थान गुजरात पंजाब हरियाणा या दिल्ली भागात अजूनही मान्सून दाखल झालेला नाही। येत्या 4 ते 5 दिवसात उत्तर प्रदेशच्या काही भागात पोषक वातावरण झाल्यानंतर मान्सून पुढे सरकण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे। उत्तर भारतात वेगाने मजल मारलेला मान्सून मागील 3 दिवसापासून रेंगाळलेला आहे। रविवारपासून मान्सून दीव, सुरत, नंदुरबार, भोपाळ, लखनौ, आर्मीपूर, बारबाकी, बरेली, शहापूर, अंबाला आणि अमृतसरच्या भागातच आहे। बुधवारी उत्तर प्रदेश आणि परिसरात कमी दाबाचे क्षेत्र हे बिहारच्या दिशेने सरकत असून उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात चक्रीय स्थिती आहे, त्यामुळे मान्सूनचा प्रवाह काहीसा मंदावला आहे। 2 दिवसापासून राजस्थानचा वायव्य भाग, उपसागराचा वायव्य भाग व दरम्यान असलेला पंजाब ते दक्षिण आसाम, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। हा पट्टा समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर आहे। तसेच पंजाब परिसर, राजस्थानचा वायव्य भाग आणि हरियाणा परिसर चक्रीय वारे स्थिती आहे, त्यामुळे मान्सून पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण नसल्याने मान्सून 3 ते 4 दिवसापासून प्रगती झालेली नाही। तर गुरुवारी शुक्रवारी शनिवार आपल्या महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे। या जिल्ह्यामध्ये होणार पाऊस, सर्वात अगोदर गुरुवारची अपडेट बघा। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, संपूर्ण विदर्भ। शुक्रवारी बघा, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, संपूर्ण विदर्भ। शनिवार बघा, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, संपूर्ण विदर्भ। रविवार रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संपूर्ण विदर्भ या ठिकाणी पावसाची शक्यता आहे।